पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीनं हातकणंगले वडगाव येथे जाहीर निषेध. हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथं राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीनं पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल पंपावर तेल घालण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना गुलाब आणि कमळ देऊन भाजप शिवसेना सरकारला खाली खेचण्याचं आवाहन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. निवडणूकपूर्वी आजच्या दिन येणार, महागाई कमी करणार, बेरोजगारी कमी करणार, शेतकऱ्यांना हमीभाव देणार अशी खोटी आश्वासनं देऊन आज डिझेल दर 70 रुपये, पेट्रोल दर 83 वर नेण्याचं काम भाजप सरकारनं केलं आहे. या सरकार कायमस्वरूपी खाली खेचण्यासाठी जनतेनं राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी राहावं असं आवाहन युवक जिल्हा उपाध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण यांनी केलं. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आज आम्ही हातकणंगले तालुक्यामध्ये जे जे पेट्रोल पंप आहे तेथील सगळ्या पेट्रोल पंपावर आमच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ गुलाब पुष्प आणि कमळाचं पुष्प देऊन आम्ही निषेध व्यक्त करत आहे.